हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। टुडे वी आर गोइंग टू सॉल्व एग्जांपल नंबर 10 ऑफ फैक्टर्स सॉल्व एग्जांपल। ओके, वी हैव गिवन द इंटरेस्टिंग थिंग, ए इज इक्वल टू 4i प्लस 3k, बी इज इक्वल टू माइनस 2i प्लस जे प्लस 5k। ओके, एंड वी हैव टू फाइंड आउट अबाउट ऑल ऑफ दिस थिंग। ठीक है, मीन्स दीज आर द हीरोज, हिरो है आपले। आणि हे एकदम बेसिक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, तुम्हाला बेसिक ऑपरेशन करता येतं की नाही हे चेक करणार आहे। लेट अस स्टार्ट द व्हॉट फर्स्ट इट मीनिंग ऑफ दिस इज व्हॉट मॅग्निट्यूड ऑफ ए। We have given A is equal to 4i, जे दिसत नाही आहे ना, मी लिहिला आता, ॲड केला प्लस 3k, कारण मॅग्नेट्यूड काढत असताना जर तो लिहिला तर चांगला। देअरफॉर मॅग्नेट्यूड ऑफ A इज इक्वल टू 16, अँड देअरफॉर स्क्वेअर रूट 25। ओके फ्रेंड्स, अँड देअरफोर मॅग्निट्यूड ऑफ ए इज नथिंग बट 5। ओके फ्रेंड, देन वी सॉल्व आपल्याला पुढचं एक्झाम्पल जे सेकंड फाइंड ए मायनस बी। ओके, वी हैव ए इज 4i 0j 3k एंड बी इज व्हाट माइनस 2i प्लस j 5k। ए मायनस बी आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे। देअरफोर ए मायनस बी, राईट डाऊन द ए फर्स्ट, देन राईट डाऊन द बी, फोर आय मायनस मायनस काय आला हा प्लस, ओके ए प्लस बी आपल्याला शोधायचं आहे। ए प्लस सेकंड इज व्हॉट ए प्लस बी, काही प्रॉब्लेम नाही, त्याने काही फरक नाही पडत ए, कारण हा थर्ड ए मायनस बी आहे, सेकंड ए प्लस बी, ते प्लस लिहायचा, तसाच तसा काय येईल मायनस 2i होऊन जाईल। देन सेकंड इज व्हॉट 0j प्लस j 3k 5k, हा तयार झाला 2i प्लस j। ओके, दिस इज व्हॉट 8k। थर्ड ए मायनस बी जे आपण शोधणार होते परत लिहून घ्यायचं, वी हॅव ए इज व्हॉट 4i 0j 3k and b is what 2i plus j plus 5k।
and therefore minus atato minus it again, so minus 2i plus j plus 5k. Guys, ni simple magnitude addition yani subtraction to mala karta hai takini ते चेकिंग चाललंय. मग आता 4i प्लस 2i हा 4i मायनस मायनस प्लस होत नाही तो. झिरो जे मायनस जे 3k मायनस 5k हा झाला 6i मायनस जे 2k. फोर थ्री बी फोर वी हैव 3b is equal to 3 into b vector. B ची किंमत ही आहे. दॅट इज वॉट मायनस 6i प्लस 3j प्लस 15k. ओके, देन नेक्स्ट इज वॉट 2a प्लस 5b. 2a प्लस 5b 2 into a फाइव and that is what 8i 6k 10i 5j 25k and therefore 2a 5b maha jala minus 2i देन 5j कारण j ची टर्म नाही ते इथे लिहायचं 5j आणि k ची आहे तर 31 येईल. दिस इज व्हॉट 25 प्लस 6 31. ओके फ्रेंड्स, इन दिस वे we find the what magnitude of a 5u. interesting example hai. then we find the what a plus b. a plus b manje dogi vector che fakt addition keli ani corresponding component tichat kay kele add kele. theek hai. then we find the what a minus b. apan a minus b find kela तो 6i मायनस जे मायनस 2k आला. देन वी फाइंड द व्हॉट 3b एंड 3b इज व्हॉट 6i. ओके, देन वी फाइंड द व्हॉट 3b. ओके फ्रेंड्स, देन वी गो नेक्स्ट.
What is the distance? Example number 11. What is the distance from the point 2, 3, 4 to the xy plane pasun kiti antar hai? Then x axis pasun kiti antar hai? ह्या पॉइंटचं नंतर ओरिजिनपासून किती अंतर आहे म्हणजे आत्ता आला बेसिक तुमचा पक्का विलासा प्रश्न आणि ह्या पॉईंटपासून किती अंतर आहे त्याच्यावर आपण संपूर्ण थेरी कवर केली होती मग आपला तो आता बेनिफिट आहे एक्झाम्पल नंबर 11 मध्ये या सर्व गोष्टी आपल्याला काय करायच्या आता सॉल्व करायच्या ओके Let us start. First, distance of 2, 3, 4 and xy plane. A pile example. आणि तुम्हाला माहिती प्लेनचं जरा अंतर काढायचं असेल तर तुम्हाला एक आयडिया करावा लागेल एक्स वाय ना तर झेड उरला होता बघा आपण अगोदरच्या सर्व एक्झाम्पलमध्ये झेड येतं एक्स वाय असलं तर झेड डिस्टन्स येतं म्हणून लिही त्यांना काय लिहायचं डिस्टन्स From 2, 3, 4 to the xy plane. Is equal to mod z. आणि हे झेड जो आहे ना तो इथे 4 आहे बा हा 4 आहे It is what? 4 unit. Means z is equal to what? 4. कारण xy प्लेनचं पॉईंटपासून अंतर काढायचं असेल तर त्याचे z कोऑर्डिनेट्स एवढं येतं. Then we go next. Distance Distance of point 2, 3, 4 from the x-axis. And that is what distance of point from the x-axis. याचं एक्स ॲक्सिसपासूनचं काय काढायचं अंतर काढायचं आहे आणि ते येईल आता लिहू शकतो आपण डिस्टन्स फ्रॉम टू द X axis is y square plus z square. Three square plus four square. Nine plus 16. And therefore 25 means what? 5 unit. म्हणजे ह्या पॉईंटचं एक्स ॲक्सिसपासूनचं अंतर 5 युनिट आलं आणि ह्या पॉईंटचं एक्स वाय प्लसूनचं अंतर किती होतं 4 युनिट एकदम इम्पॉर्टंट गोष्टी आहे
and that is what distance of this point from the x-axis is equal to what 5 unit. Okay friend, then we go next to find the what distance of this point from the origin. ओरिजिन पासून अंतर काढायचं त्याला. तिसरी गोष्ट डिस्टन्स ऑफ पॉइंट 2, 3, 4 फ्रॉम द ओरिजिन. And it is what distance from x comma y म्हणजे हा म्हणजे x comma y comma z, that is what 2, 3, 4 to origin. Is to the square 4, 9, 16 is equal to what? Square root 29 for 20 plus 9, 29 unit. आपल्याला युनिट जे आहे ना हे लिहिणं जरुरीच आहे, युनिट्स, कारण डिस्टन्स काढतोय आपण आणि आपल्याला इथे युनिट वगैरे काही दिलेलं आणि सेंटीमीटर मीटर असं युनिट लिहिणं जरुरीच आहे. दिस इज द थर्ड थिंग. हे मागे प्रिव्हियसला जे मी तुम्हाला सर्वे फॉर्म्युले प्रूव्ह करून दिले होते आजचं लेक्चर झाल्यावर ते एक वेळेस बघाल सरांनी कोणते फॉर्म्युले प्रूव्ह केलेले होते. ओके, देन लास्ट वन, डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट शोधायचं आहे. आता येतो फॉर्म्युला वापरावा लागेल. डिस्टन्स between and the distance from to इट्स. आता ह्या एक्स कोऑर्डिनेट्स वाय कोऑर्डिनेट्स यांचा सर्वांसाठी डिफरन्स घ्यायचा. म्हणजे 2 - 2 - - प्लस झाला 3 - 7 4 चा स्क्वेअर. ओके, दिस इज वॉट 4 - 3 इट्स बिकम 1. ओके, 60 + 60 + 1 and that is what square root 33 units, because this is the 4, this is the 3. Okay guys, thus we find what
distance of this point from the xy plane, from the x axis, from the origin, and from this point. Okay, friend. Then we go next. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण इथे शोधली. ओके फ्रेंड, देन वी गो नेक्स्ट टू सॉल्व एग्जांपल नंबर 12. इन दिस वी हैव गिवन अ ट्रायंगल. Prove that the line segment joining the midpoints of two sides of triangle is parallel to the what? Half the third side. Okay? तुम्हाला एक काम करायचं आहे की प्रूव करायचं आहे की मिडपॉईंट्स दोन साईडच्या मिडपॉईंट्सला जोडणारी ट्रायंगल ची जी काही लाईन तयार होईल ती लाईन पॅरलल असेल कोणाला? थर्ड साईडला. आणि त्याच्यापेक्षा हाफ असेल. म्हणजे आपण एक काम केलं, ही लाईन याला पॅरलल आपल्याला दाखवायची. ठीक आहे, हा ट्रायंगल आपण आपल्या सोयीनुसार काय करून घेतला आहे, तयार करून घेतलेला आहे. हा खरा क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे ही लाईन याच्यापेक्षा कशी आहे? हाफ आहे आणि पॅरलल आहे, अशा दोघी गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहे. ओके, आपण आता ट्रायंगल स्वतः तयार केला तर याबद्दल माहिती लिहावं लागेल आपल्याला. ठीक आहे, लेट द ट्रायंगल बी ए बी सी इफ एम अँड एन आर मिड पॉइंट्स ऑफ ए बी अँड ए सी रिस्पेक्टिवली. म्हणजे एम हा ए बीचा मिड पॉईंट आहे आणि एन हा ए सीचा. ठीक आहे, बघा एम हा ए बीचा मिड पॉईंट आहे आणि एन हा ए सीचा मिड पॉईंट आहे. ओके, देन कारण मिड पॉईंट असल्यामुळे ना एम हा वेक्टर जो आहे एक्झॅक्टली ए बीच्या हाफ येईल. अँड सिमिलरली ए एन हा ए सीच्या हाफ येईल. ए सी वेक्टरच्या हाफ येईल. ओके फ्रेंड्स, याच्यावरून केलं आपण कारण हे मिड पॉईंट असल्यामुळे हे कन्क्लुजन्स काढलं. आता आपण वापरूया ट्रायंगल लॉ. इन ट्रायंगल ए एन एम ए एन मध्ये यूजिंग ट्रायंगल लॉ. ओके, म्हणजे तो कसा येईल? ए एम प्लस एम एन, ए एम प्लस एम एन. ठीक आहे, ए एम प्लस एम एन इज इक्वल टू ए एन. ट्रायंगलला वापरला आपण. ओके फ्रेंड्स, देअरफोर इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट एम एन, कारण एम एन ह्या बी सीच्या हाफ दाखवायचा आहे आणि पॅरलल दाखवायचा आहे, दोघी गोष्टी आपल्याला करायच्या. म्हणून एमला मी तिकडे पाठवून दिलं. इट विल बिकम्स मायनस. ओके, नाव इम्पॉर्टंट थिंग, ए एम आणि ए एन ह्या दोघींची व्हॅल्यू ते सबस्टिट्यूट करायच्या. ए एनची व्हॅल्यू ही सबस्टिट्यूट करायची आणि ए एमची व्हॅल्यू ही सबस्टिट्यूट करायची.
वी गॉट ठीक है मतलब हाफ कॉमन काढूंगा ऐसा हाफ कॉमन काढला ओके ए सी मायनस ए बी ए सी ओके ए सी हाँ मायनस ए बी तर थर्ड साईड भेटेल आपल्याला कोणती बी सीची वेक्टरच्या लॉनुसार सो ए सी मायनस ए बी याच्याऐवजी मी काय घेणार बी सी लक्ष हे सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे देअर फोर एम एन इज इक्वल टू हाफ ऑफ बी सी दच एम एन इज पॅरलल टू अँड टू अँड हाफ पॅरलल का आली तर स्केलर मल्टिपल आहे हा स्केलर आहे हाफ म्हणजे हा एक वेक्टर दुसऱ्याच्या आपण स्केलर मल्टिपलमध्ये व्यक्त करू शकतो म्हणून ही पॅरलल आली आणि हाफ आहे म्हणून हाफ दाखवतो आहे आपण आणि हाफ ॲज लॉन्ग ॲज बी याचा अर्थ काय बी सी जेवढा असेल त्याच्यापेक्षा हा हाफ असेल ओके फ्रेंड्स दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग एक्झाम्पल वी जस्ट फिनिश आता आपण एक काम केलं एक्झाम्पल नंबर 30 आपण सुरुवात करू इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी ए बी सी डी क्वाड्रिलॅटरल तयार केला एम अँड एन आर द मिड पॉईंट्स ऑफ द डायगोनल हा डायगोनल आहे त्याचा मिड पॉईंट हा आहे आणि हा डायगोनल आहे त्याचा मिड पॉईंट हा आहे एम हा कोणाचा मिड पॉईंट आहे ए सीचा आणि एन हा आपण कन्सिडर केला त्याला इथे दिलेले नाही एम हा ए सीचा आणि बी एन हा बी डीचा ओके इथे पॉईंट जॉईन केला तर प्रूव करायचं आहे आपल्याला ए बी ए डी सी बी अँड व्हॉट सी डी सर्वांची सम ही एम एनच्या 4 टाइम्स असेल म्हणजे याच्या ओके फ्रेंड्स आता आपल्याला करावं लागेल सुरुवात एक्झाम्पल एक्स्ट इंटरेस्टिंग झालेलं आहे सोल्यूशन यासाठी तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल ए बी जर मला काढायचं असेल तर ए एम नंतर एम एन आणि नंतर येईल एन बी म्हणजे हे असं पॉलिगॉननुसार आणि या सर्वांची सम काय असेल ए बी म्हणजे मी पहिल्यांदर ए बी काढणार आहे हां ए बीला असं एक्सप्रेस केलं नंतर मी ए डी काढेल नंतर मी सी बी काढेल सी डी काढेल आणि सर्वांची सम करेल आणि ती 4 एम एन येते की मी चेक करेल लेटस्ट स्टार्ट फर्स्ट वी एक्सप्रेस द ए बी आणि ए बीला कसा एक्सप्रेस केला मी ए एम प्लस एम एन प्लस एन बी ओके ए डी देन वी गो नेक्स्ट
एडी एम आता कारण मी एडी काढणार आता जस्ट काय काढला मी एबी काढला आता मी कोणाकडे मूव्ह होईल एडीकडे आणि एडी जर मला काढायचं असेल तर एम स्टार्टिंग सेम कारण यार इथे ओके एम एम एन एन फॉट एन डी होऊन घ्या एम मुवमेंट एम एन आणि कोणती एन डी आता काही कॉमन सेन्सच्या गोष्टी इथे ना आपल्याला फोर एम एन दाखवायचं आहे प्रत्येकात एम एन हा येणं जरुरीच आहे म्हणून त्याला एक्सप्लेन करताना आपण तसे एक्सप्लेन करतो की यार आपल्या ॲन्सरमध्ये तर एम एन पाहिजेलच प्रत्येकामध्ये दिस इज वॉट टू देन वी गो नेक्स्ट फॉर सी बी सी बी सी बी काढायचं असेल तरी सी एम एम एन एन बी आणि नंतर येणार आहे सी डी आता सी बीवर तुम्हाला जर कधी करायचं असेल तर सी एम एम एन आणि एन बी हा आला आता सी बी ओके याचा पथ दाखवून दिला आता सी डीचा पथ सी डीचा पथ काढू आपण हा सी डी दाखवायचा असेल स्टार्टिंग कुठून करायला सी एम एम एन ते लागेल एम एन आणि काय एन डी ओके म्हणून सी एम प्लस एम एन एन डी ओके फ्रेंड्स आपण ए डी काढला आपण सी बी काढला आपण काय काढला सी डी आता जर तुम्ही पाहिलं तर लेफ्ट हँड साईड ह्या होत्या ना म्हणून असं सॉल्व करून घेते ओके आणि आता याच्यानंतरचं आपल्याकडे काम असेल आपण या सर्वांची काय करायची ॲडिशन करायची ओके म्हणजे लेफ्ट अँड राईट हे ॲड करायचे ओके फ्रेंड देन वी गोईंग टू द व्हॉट ॲडिंग दिस द ॲडिंग इक्वेशन 1, 2, 3 and 4 1, 2 and 1, 2, 3 and 4 वी गेट आपल्याला काय भेटेल ए बी लेफ्ट हँड साईड सर्वे ॲड करतो ए बी देन वॉट ए डी देन वॉट सी बी देन वॉट सी डी आता या सर्व्यांना ॲड करायचं आहे आता आपल्याला ते लिहून घ्यावं लागेल ए एम एम एन एन बी एम एम एन एन डी सी एम एम एन एन बी सी एम एम एन एन डी म्हणजे ऑल 12 टर्म्स आल्या आपल्याकडे जे आहे आता सिमिलर टर्म्स जवळ आणायच्या ओके आपण आयडिया करू ही ए एम आहे दुसरी ए एम ओके एम एन ए हा तर हिरोच आहे आपला तो 4 times दिसला पाहिजे 4 वेळेस येऊन गेला आहे तो कारण 4 MN दाखवायचा आहे आपल्याला आता नेक्स्ट आहे एन एम ही एन बी एन बी सी एम सी एम आणि ही एन डी एन डी सर्वांना ॲड करायचं
am am then cm cm mn फोर टाइप से एम एन है येलो वाले सर्वे एम एन एनडी देयर फॉर हाँ एम प्लस एम टू एम टू सी एम फोर टाइम्स एम एन एंड टू टाइम्स एन डी ओके अपने या टर्म्स वरुण इथे पोचायचे मत इथून टेक्निक थोड़ी वापरायची आहे टू कॉमन नहीं गेली तुम प्लस फोर एम एन ओके आता याच्यामध्ये एक टू एन बी हा एन बी आणि हा एन बी यातून सुद्धा टू कॉमन निघून जाईल ओके फ्रेंड्स आता आले आपण इम्पॉर्टंट टर्मवर टू एम एन ए एम आता सी एम जो आहे ना सी एम बघायचं सी एम ओके ह्या सी एमच्या अपोजिट वेक्टर कारण हा मिड पॉईंट आहे ना म्हणजे सी एम आणि ए एम इक्वल आहे परंतु परस्परांच्या ते काय अपोजिट आहे म्हणजे मी सी एमच्या ऐवजी मायनस ए एम घेऊ शकतो सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे आता ही फोर एम एनला तर धक्का लावायचाच नाही कारण तो आपला मेन आहे तसाच टू एन बी आणि एन डीच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो मायनस एन बी एन डी त्याच्या अपोजिट आहे ओके एन बी मग आता झाली आपली तयारी हा आला टू इंटू झिरो फोर एम एन टू इंटू झिरो देअर फोर ए बी ए डी सी बी सी डी फोर एम एन आणि जे पाहिजे होतं ते आपण इथे प्रूव्ह केलं ओके फ्रेंड्स म्हणजे ह्याला ॲड करणं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी ती सी एमच्या ऐवजी काय टाकायचं आहे मायनस ए एम आणि एन डीच्या ऐवजी काय टाकायचं आहे मायनस एन एम हे तुम्ही लक्षात ठेवणं जरुरीचं आहे म्हणजे इथे नोट घेऊन घ्यायची सी एम इज इक्वल टू व्हॉट मायनस ए एम अँड एन डी इज इक्वल टू व्हॉट आप निगेटिव्ह वेक्टर येते हां निगेटिव वेक्टर्स ओके फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला जे काम दिलं होतं की प्रूव्ह करा कारण ह्या वेक्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं हेच आहे कारण आपल्याला वेक्टर्स आता हे एक्झाम्पल तुम्हाला समजायला सोपं जाईल पण तुम्ही जेव्हा सॉल्व कराल की नाही तर लगेच येणार प्रॅक्टिस करावं लागेल प्रॅक्टिसशिवाय नाही
ट्वेल्वमध्ये मुलांना वाटतं टेनसारखं आहे, तसं नाही होणार ते, डिफरंट थिंग्स आहे त्याची. ओके, देन वी गो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 14. देन वी गो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 14. एक्सप्रेस द व्हॉट दिस वेक्टर एज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज वेक्टर. या सर्वेच्या सर्व वेक्टर्स आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन दाखवायचं आहे. मीन्स दिस वेक्टर जो आहे ना, ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज वेक्टर असं आपल्याला इथे दाखवायचं आहे. मग लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज वेक्टर दाखवायचं असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल, हा जो आहे आर घ्यावा लागेल, हा ए बी आणि सी कन्सिडर करावा लागेल आणि लिनियर कॉम्बिनेशन्समध्ये त्याला आपल्याला एक्सप्रेस करताना घ्यावं. एक्सप्रेस दिस ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज वेक्टर्स. ओके फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. याला आपण काय कॉल करू, लेट आर. आपल्याकडे स्पेस किती आहे, ओके एवढी स्पेस आहे आपल्याजवळ. लेट आर इज दिस मायनस आय मायनस 3j प्लस 4k. ओके, ए इज व्हॉट 2i प्लस j मायनस 4k. बी 2i मायनस j प्लस 3k अँड सी 3i प्लस j मायनस 2k. ओके, लिनियर कॉम्बिनेशन जे आहे ना ते कसं घेतलं जातं, वी नो किंवा आपण म्हणू कन्सिडर आर जो आहे ना, आर हा यांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे एक्स ए नंतर कोण येतो वाय बी आणि झेड सी. राईट डाऊन धीस आरची व्हॅल्यू ते टाका. ओके, एक्स 2i प्लस j मायनस 4 वाय. बीची किंमत टाकायची 2i मायनस j 3k. देन व्हॉट झेड, सीची किंमत टाका 3i प्लस j मायनस 2k. ओके फ्रेंड्स, आता तुम्हाला हे जे आहे ना करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट्स मॅच पण करायचे, तर कसे काय करूया आपण बघूया. मायनस आय 3j 4k ही लेफ्ट हँड साईड तशीच तशी, फक्त आता एक आयडिया करायची. हा जो आयवाला कॉम्पोनंट आहे ना, हे बघा आयवाले, यांना कंबाईन करून आय कॉमन काढून घ्यायचा. म्हणजे इथे 2x येईल, इथे 2y येईल, 3z येईल आणि आय येईल. ओके, मग नंतर येईल एक्स, कारण एक्स जे म्हटला एक्स येईल मायनस वाय प्लस झेड प्लस जे. देन मायनस 4x प्लस 3y देन टेक आउट द व्हॉट के कॉमन. म्हणजे इथे जे केला आपण आणि नंतर कोणता के उरलेला. ओके फ्रेंड्स,
आता तुम्ही इक्वॅलिटी करायची, म्हणजे ही जी टर्म आहे ना ही, ही बरोबर आयच्या मायनस वन एवढी असेल. ओके, बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर. आपण इक्वॅलिटी पण शिकलेले आहे. तुम्ही बघा, इक्वॅलिटीसाठी हे आयचे कॉम्पोनंट सेम पाहिजे, म्हणजे तो काय, ट्वाईस एक्स प्लस ट्वाईस वाय प्लस थ्री झेड इज इक्वल टू किती आला, मायनस वन. दुसरा येईल एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू टू. आणि तिसरा येईल मायनस फोर एक्स थ्री वाय मायनस टू झेड इज इक्वल टू थ्री. ओके, कारण एच्या ऐवजी हा फोर आहे, तर फोर लिहायचा इथे फोर. आता आपलं काम आहे हे तिघी इक्वेशन सॉल्व करायचं, आणि तुम्ही क्रॅमर्स रूल वापरून सोडवू शकता, डिटर्मिनंटचा क्रॅमर्स रूल युझिंग क्रॅमर्स रूल. त्याला खूप मोठी जागा लागेल, क्रॅमर्स रूल्स वापरायचं आणि शोधायचं. वी गेट एक्स इज इक्वल टू टू, वाय इज इक्वल टू टू, आणि झेड इज इक्वल टू थ्री. कॅमर्स रूल वापरायचा, तो टेंथमध्ये पण वापरला आहे डिटर्मिनेंटचा. क्रॅमर्स रूल वापरला मग तुम्हाला ह्या तीन व्हॅल्यू भेटतील. ओके, आणि ह्या तिघी व्हॅल्यू ह्या वेक्टरमध्ये आपल्या, जो वेक्टर आपण घेतलेला होता त्या वेक्टरमध्ये आपण अप्लाय करून टाकायचं. अँड देअरफोर लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ ऑल दिस वेक्टर इज व्हॉट, हा टू ए. ओके, टू नंतर ए घ्यायचा, वाय नंतर बी घ्यायचा, आणि झेड नंतर थ्री घ्यायचा. ओके, देअरफोर वी कॅन राईट डाऊन द व्हॉट R is equal to 2A, 2B and what? 3C. Okay friends, thus we get the what? R. याच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये, याला आपण ह्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये काय केलं आहे, एक्सप्रेस केलेलं आहे. ठीक आहे, झेड मायनस ते येऊ. ओके फ्रेंड्स, देन वी गो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 15 आणि एक्झाम्पल नंबर 16. So that these points are what? Collinear. आपल्याला तिघी पॉईंट्स काय दाखवायचे, कोलिनियर दाखवायचे. इफ शो दॅट ऑल दीज पॉईंट्स आर कोलिनियर, मग प्रत्येकाला आपल्याला वेक्टर्समध्ये व्यक्त करून घेणं जरुरीचं आहे. मग आता कन्सिडर करू, इफ ए बी अँड सी आर द पोजिशन फैक्टर्स ऑफ द पॉइंट्स ए बी एंड सी रिस्पेक्टिवली, देन ए इज इक्वल टू, ह्या पॉईंटवरून आपण पोझिशन वेक्टर तयार करायचा. तो काय येईल, आय मायनस टू जे प्लस थ्री के एच ए इज व्हॉट,
same way as b is what? Two I, 3j, minus 4k, 0i, कारण c आपल्याला दिलेला आहे, 0 minus 7 n, 10, 0i, 7j, plus 10b. मग ते कोलिनियर कसं काय व्यक्त करणार? सुरुवातीला आपण ए बी काढून घेऊ. ए बी आणि ए बी काढायचं असेल तर आपण आपण फॉर्म्युला माहिती, बी मायनस ए आणि दुसरं आहे ए सी, सी मायनस ए. राईट डाऊन द बी हियर, 2i, 3j, 4k, i minus 2j, 3k, and that is what? 2i minus i, 3j plus 2j. AB is equal to I plus 5J 7K. C minus A. A ची किंमत सबस्ट्रॅक्ट करायची. That is what? 0i minus i. Minus 7j. Minus minus plus 1 del 2j. 10k minus 3k. And that is what? AC is equal to minus i minus 5j minus 7k. And therefore AC is equal to I 5j, okay, कारण 10k plus minus 3k 7k झाला होता. तुम्ही जर नीट पाहिलं ए सी आपल्याला केव्हा मिळाला, जेव्हा ए बीला आपण कशाने मल्टिप्लाय केलं, मायनस वनने, म्हणजे स्केलर मल्टिपल झाला. असं जर का आलं तर हे कोलिनियर आहे असं म्हणायचं. ओके, तर त्याला काय म्हणायचं, कोलिनियर आहे. म्हणजे लिहिताना आपल्याला आता लास्ट लाईनसाठी आपण दस ए सी इज स्केलर मल्टीपल ऑफ ए बी, देअरफोर they are parallel but point A is in common, hence A, B, C are collinear, hence the point A, B and C are
कोलिनियर, जे आपल्याला दाखवायचे होते तिघी पॉइंट्स कोलिनियर. तिघी पॉइंट्स आपल्याला काय दाखवायचे कोलिनियर. ओके फ्रेंड्स, देन वी गो नेक्स्ट एक्झाम्पल अँड ओके. तर आपण एक काम करू, हे एक्झाम्पल जे ते आपण पुढच्या लेक्चर्सला सॉल्व करू वाटल्यास, कारण एक्झरसाईज सुरू करायची आहे त्यावेळेस मॅच होऊन जाईल, कारण पिरियडची लेंथ खूप मोठी झालेली आहे. इथे आपण थांबूया. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट लेक्चर्सला आपण भेटूया. थँक्यू व्हेरी मच.